हॅलो, नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आता टायमिंग सांगते 6:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही जात आहोत बाहेर फिरायला. तर इथे आयुष्य पप्पांना पण मस्तपैकी आवरलं आहे आणि शिवचं पण आवरून झालं आहे आणि अरुणं बाहेर उभा टाकलाय. तर चला आता आपण फिरायला जायचं. कसं पटकन आवरलं ना बाहेर जायचं म्हणून. फोन आलाय, फोन पप्पाचा फोन कुठे? इकडे इकडे. तर बरेच दिवस झाला आरू म्हणत होता त्याच्या पप्पाला की आम्हाला बाहेर फिरायला न्या. तर फायनली आज त्यांना सुट्टी भेटली, मग त्यांनी लवकर आलेले म्हणून मग आज आता जाणार आहोत बाहेर. पिल्लू ना आवरलं ना. खाली नको ठेवू, बघ खाली ठेवते. आताच आम्ही हॉटेलमध्ये आलो, आता मागवलं जेवण बघू. तर आरू म्हणत होता डोसा वगैरे खायचा आहे, तर आरूसाठी काय मागवलं? चपक नसते, फक्त डोसा करायचे. तर आज आरून पावभाजी मागवली होती, तर आता खातोय. बघू आता आमच्यासाठी डोसा मागवलाय आणि शिव पण बसलाय तर समोर, राहत नाही येतो. तर माहिती नाही किती वेळ राहील. पावभाजी कशी आहे? छान आहे. आवडली तुला? खूप लागेल. आम्हाला पण आम्ही डोसा वगैरे मागवून घेतलाय. आयुष, बघा गाडी बसली गेला वाटतं मला इथं सोडायला. रात्रीच आमचं जेवण वगैरे. तर जेवण वगैरे झालं, त्यानंतर इकडे थोडंसं मार्केटमध्ये आलो होतो सामान वगैरे घ्यायला. पण शिव खूप रडत होता, त्यानं आम्हाला काहीच घेऊ दिलं नाही आणि जेवण पण करू देत नव्हता. हॉटेलमध्ये सारखं टेबलवर उभं टाकत होता, खुर्चीवर उभं टाकत होता आणि उड्या मारत होता. तर तसंच जेवण वगैरे करून घेतलं आणि माझ्याकडे येत पण नव्हता, यांच्यापाशीच बसत होता. तर मग थोडंसं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर इकडं आता इथे आलो. तर आता इथे लस्सी वगैरे पिणार आहोत, कारण इथली ना लस्सी मला खूप आवडते. तर मग आता इथे लस्सी वगैरे घेतलेली आहे. आईस्क्रीम काय नाही, शिव इकडे बघ, शिव शिव खातोय. तू बसतो का? तुम्ही बसा ना, तुम्ही बसा. हा शिव शिव शिव, त्याला मस्त लागते, थंड थंड एकदम. अरे तुला खायचे आईस्क्रीम? जेवण कसं झालं? मस्त. तर जेवण वगैरे खूप मस्त झालं होतं आणि त्यानंतर इथं लस्सी वगैरे पिली, ती पण एकदम भारी होती. आणि शिव तुम्ही बघू शकता की ती मस्त, मी त्याला ना असं लस्सी वगैरे ना चमच्याने पाजवत होते, तर तो पण पीत होता, छान वाटत होतं त्याला. एक दोन चमचे पिली असेल, जास्त नाही, कारण कसं थंड होते ना म्हणून जास्त नाही दिली त्याला, परत सर्दी वगैरे व्हायला म्हणून. आणि त्यानंतर ना इथे आरू मस्त आईस्क्रीम वगैरे खात एन्जॉय करत होता. तर आता इथे लस्सी वगैरे पिली होती, तर मग बिल वगैरे पे केलं आणि आता जात आहोत घरी.
तर खूप छान वाटत होतं रस्त्याने घरी जाताना, कारण एकदम मस्त लॉंग ड्राईव्हवर आल्यासारखं वाटत होतं, कारण घरापासून मार्केट खूप जास्त लांब आहे, तर नाही म्हणलं तरी आम्हाला पाऊण तास लागतो घरी जायला. तर आणि शिवनं खूप मस्त, म्हणजे ते गाडीवर तर बसत होतं पण असं जर त्याला असं कुठे थांबलोत ना तर अजिबात राहत नव्हतं, खूप रडत होतं ते. तर मग छान खेळत होतं पिल्लू पण, आणि मला पण खूप मस्त वाटत होतं, कारण बरेच दिवसानंतर आम्ही गाडीवर असं फिरायला बाहेर आलोत आणि छान वाटलं. फॅमिलीसोबत पण कधी कधी टाईम नक्की स्पेंड करायला पाहिजे, मुलांना पण कधी कधी फिरायला घेऊन जाणं खूप गरजेचं आहे, कारण ते पण बोर होतात ना घरात एकसारखं बसून. आणि गावी कसं सगळी मुलं वगैरे खेळतात हे करतात, पण इथे जास्त कोणी खेळत नाही बाहेर लेकरं वगैरे, तर त्यामुळे मग आरू पण खूप बोर झाला होता घरी बसून. तर तो खूप दिवस झाला आम्हाला म्हणत होता की चला बाहेर फिरायला, पण कसं शिव लहान आहे म्हणून मी नेहमी टाळायचे की नको म्हणून, पण ह्यांनी पण म्हणले की चला आज जाऊ दे स्वयंपाकाला सुट्टी दे आणि चला आपण बाहेर डिनरसाठी जाऊयात. तर मग गेलो, तर छान वाटलं आज एक दिवस स्वयंपाकाला सुट्टी मारून. तर रोज रोज स्वयंपाक वगैरे करायचं तर कंटाळी थोडासा माइंड पण फ्रेश होतो. आणि इथे ना आम्ही थांबलो होतो कारण आम्हाला खायची होती पाणीपुरी शेवपुरी, तर तसेच मंचुरियन पण खा ह्यांना आवडतात मंचुरियन म्हणून मग ह्यांनी मंचुरियन मागवले होते. तर मग त्यानंतर काही नाही, शेवपुरी पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि नंतर आता जाणार आहोत घरी. आणि पिल्लू बघू शकता, पिल्लू खूप मस्त वाटत होतं, त्याला गाड्या वगैरे बघत होता इकडे तिकडे काय चालले सगळं तो एकदम नोटीस करत होता सगळ्यांना. तर इथे थोडेसे फ्रूट्स वगैरे पण घेतले आणि चला आता आम्ही जात आहोत घरी. दाखवते हे बघा, बघू शकता तुम्ही 9 वाजलेत. तर आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा, आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय.